आता रूम मध्ये एंट्री केल्यानंतर या ठिकाणी एक मोठा लिव्हिंग रूम आपल्याला पाहायला मिळतो. हे बघा हा जो बेडरूम आहे खूप मोठा आहे. आपल्याला या फ्लॅटचा किचन पाहायला मिळतो. मास्टर बेडरूम कडे जाऊयात. मास्टरसाठी जो 2 BHK फ्लॅट घेऊन आलेले त्या बिल्डिंगच्या आजूबाजूचा परिसर दाखवून देतोय. बघा हा जो रोड आहे मित्रांनो, इथून तुम्ही चालत गेलात तर 12-13 मिनिटाला स्टेशनला पोहोचणार आहोत. गौरी इस्टेट या बिल्डिंगचं नाव असणार आहे. 13-14 विंग आहे टोटल. मेन गेटची एंट्री असणार आहे, इथून तुम्ही एंट्री करता. आणि या 7 माळ्याच्या बिल्डिंग मध्ये आपल्याकडे पहिल्या माळ्यावरती फ्लॅट विकण्यासाठी आहे. या बाजूला सुद्धा गौरी इस्टेट कॉम्प्लेक्स आहे. हा नवीन आहे आणि या बिल्डिंगला 7-8 वर्ष झालेले आहेत. चला मग आजूबाजूचा परिसर पाहिल्यानंतर आता आपण बिल्डिंग मध्ये जाऊ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनल मध्ये. माझं नाव अक्षय, तुम्ही पाहताय MH05 अक्षय. मित्रांनो, आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी अवघ्या 3.5 लाख रुपयामध्ये 2 BHK फ्लॅटचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. सुरुवातीला मी तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवलेला आहे, त्यामुळे तुम्हाला अंदाज तर आलेलाच असेल. तरी सुद्धा मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी मी थोडी माहिती देत आहे. आज आपण आलेलो आहोत बदलापूर वेस्ट मधील मांजर्ली परिसरामध्ये. या बिल्डिंगचं नाव आहे गौरी इस्टेट. टोटल या कॉम्प्लेक्स मध्ये आपल्याला 13-14 बिल्डिंग बघायला मिळतात. आज मी तुमच्यासाठी जो फ्लॅट घेऊन आलेलो आहे तो पहिल्या माळ्यावरती आहे. आपल्या सर्वच बिल्डिंग आहेत त्या 7 माळ्याच्या आहेत. बिल्डिंगच्या आवारामध्ये आपल्याला बाईक पार्किंग आणि कार पार्किंग साठी पुरेशी जागा आहे. तुम्ही या फ्लॅटला खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खूप चांगली इन्व्हेस्टमेंट असणार आहे. या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी जर तुम्हाला होम लोनची रिक्वायरमेंट असेल तर 95% होम लोन आपण या फ्लॅटवर तुम्हाला करून देऊ शकतो. चला तर थोडक्यात या फ्लॅटची माहिती देतो, त्याच्यानंतर फ्लॅटचा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही पुढे जाऊ शकता. मित्रांनो, हा जो फ्लॅट आहे याचा बिल्ट अप एरिया 950 स्क्वेअर फुटाचा आहे आणि कार्पेट एरिया 690 स्क्वेअर फुटाचा आहे. त्यामुळे ओव्हरऑल हा फ्लॅट पाहायला गेला तर खूप मोठा आहे. पाण्याच्या व्यवस्थेबद्दल सांगायचं झालं तर या ठिकाणी तुम्हाला रोजचा डेलीचा 1 तासभर पाणी येणार आहे. या फ्लॅटचा मेंटेनन्स 1500 रुपये पर मंथ आहे. चला मग आता फ्लॅटचा व्हिडिओ पाहूया. त्याआधी प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला मग आता फ्लॅटचा व्हिडिओ पाहण्यासाठी पुढे जाऊयात आणि बाकीची राहिलेली माहिती व्हिडिओच्या शेवटला पाहण्यासाठी आता आपण पहिल्या माळ्यावरती आलेलो आहोत. या ठिकाणी पाहू शकता समोर 2 रूम आहेत आणि इकडे 2 रूम आहेत आणि मधला हा पॅसेज आहे आणि आपल्या बरोबर रूमच्या बाजूला तिथे तुम्हाला लिफ्ट पाहायला मिळते आणि इकडे आपले स्टेअरकेस असणार आहेत. चला मग जास्त वेळ नाही घेणार, लगेचच रूम बद्दल माहिती घेऊयात. आता रूम मध्ये एंट्री करण्यापूर्वी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लोखंडाचा खूप स्ट्रॉंग असा सेफ्टी डोर या ठिकाणी लावलेला आहे. चला मग रूम मध्ये एंट्री करूयात. आता रूम मध्ये जेव्हा एंट्री करणार त्यावेळेस तुम्ही पूर्वेला एंट्री करणार आणि पश्चिमेला बाहेर येणार. चला मग रूम मध्ये एंट्री करूयात. आता रूम मध्ये एंट्री केल्यानंतर या ठिकाणी एक मोठा लिव्हिंग रूम आपल्याला पाहायला मिळतो. किती प्रशस्त असा लिव्हिंग रूम आहे तुम्ही पाहू शकता. जास्त प्राइस नसणार आहे मित्रांनो. तुम्ही जर व्हिडिओ स्किप केले असेल तर पुन्हा एकदा सांगतो, याची प्राइस जी आहे ती फक्त 3.5 लाख रुपये असणार आहे. त्याच्यामध्ये पण बघूया स्लाइटली नेगोशिएबल करण्याचा नक्कीच आपण प्रयत्न करूयात. या लिव्हिंग रूम मध्ये या ठिकाणी आपल्याला 5 फुटाची बाल्कनी पाहायला मिळते. ही बघा, इथे थोडा कचरा आहे मित्रांनो, थोडंसं मॅनेज करून घ्या. तुम्ही ज्यावेळेस फ्लॅट पाहायला येणार आहेत त्यावेळेस तुम्हाला पूर्ण क्लिनिंग करून दिला जाईल. इकडे सेफ्टी ग्रिल लावलेले आहेत, वरती पत्र्याचं कव्हर केलेलं आहे, त्यामुळे मित्रांनो तुम्हाला काही एक्स्ट्रा खर्च करायची गरज लागणार नाही. इथून जर लिव्हिंग रूम पाहायला गेला तर खूप मोठा लिव्हिंग रूम आहे आपला. साईज सुद्धा मी तुम्हाला सांगतो, पहिले व्यवस्थित पाहून घेऊयात. हे बघा, वरच्या साईडला खूप चांगली अशी हॉल सिलिंग केलेली आहे. स्ट्रेट पाहायला गेलात तर स्ट्रेट हा 15 फुटाचा आहे आणि आडवा 9.5 फुटाचा आहे. म्हणजे 15 बाय 9.5 फुटाचा हा आपल्याला लिव्हिंग रूम पाहायला मिळतो आणि त्याच्यातच अटॅच आपल्याला जी बाल्कनी ती 5 फुटाची आहे. तर हा झाला आपला लिव्हिंग रूम. पुन्हा एकदा या अँगलने सुद्धा पाहून घ्या, आपला लिव्हिंग रूम आहे. लिव्हिंग रूमच्याच बाजूला अटॅच आपल्याला एक पहिला बेडरूम पाहायला मिळतो. चला मग लगेच तिकडे जाऊयात. हे बघा, हा जो बेडरूम आहे खूप मोठा आहे, तुम्ही पाहू शकता. तुम्हाला जर हा रूम खरेदी करायचा असेल तर याची प्राइस 3.5 लाख रुपये असणार आहे. जी फ्लॅट कॉस्ट असणार आहे, रजिस्ट्रेशनचे चार्जेस वेगळे असणार आहेत. आता इथे पाहू शकता लगभग 2.25 फुटाची ते 3 फुटाची बाल्कनी सुद्धा आहे. इथे सुद्धा ग्रिल लावलेले आहेत आणि फ्रंट व्ह्यू असणार आहे इकडचा. मेन रोड आहे हा. हे बघा, इथून जर पाहायला गेलात बेडरूम खरंच खूप मोठा आहे. साईज पण सांगतो तुम्हाला मित्रांनो, बघायला गेलात तर हा 12 फुटाचा आहे आणि आडवा 8 फुटाचा आहे. 12x8 आपल्याला बेडरूम पाहायला मिळतो. वरती कोणत्या प्रकारचं लिकेज नाही, पहिल्याच माळ्यावरती आलेलो आहोत. 7 माळ्याची बिल्डिंग आहे त्यामुळे पहिल्या माळ्यावरती कधी लिकेज येत नाही. हा इकडचा फ्रंट व्ह्यू. चला मग हा बेडरूम पाहून झाल्यानंतर लगेच आता बाहेर जाऊयात. मेंटेनन्स मित्रांनो 1500 रुपये पर मंथ आहे. आता आपण किचन आणि बाथरूमच्या मध्ये असणारा पॅसेज पाहून घेऊयात. हा बघा, हा मध्ये असणारा पॅसेज आहे. राईट साईडला आपल्याला या फ्लॅटचा किचन पाहायला मिळतो. हे बघा, बरंच मोठा आहे. याच्यामध्ये एक आपल्याला 3 फुटाची इथे सुद्धा एक बाल्कनी पाहायला मिळते. हे बघा, आणि फ्रंट व्ह्यूज असणार आहे. इथे आपल्याला समोर एक प्लॅटफॉर्म पाहायला मिळतो, त्याचबरोबर वरती पोटमाळा आहे. इकडे तुमचा फ्रीजचा पॉईंट आहे आणि इकडे एक्झॉस्ट फॅन सुद्धा लावलेला आहे. वरती पाण्याचे टाके सुद्धा आपण तुम्हाला लावून देतोय. तर हा झाला आपला किचन. हा फ्लॅटचा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज या व्हिडिओला
लाईक करायला विसरू नका. किचन मध्ये उभे राहिल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता, इकडे आपल्याला बाथरूम आहे आणि इकडे टॉयलेट आहे. वरती पाण्याची टाकी लावलेली आहे. पाण्याबद्दल सांगायचं झालं तर या ठिकाणी डेलीचं पाणी असणार आहे जे तासभर असणार आहे. इथे बेसिन आहे आणि इथे इथे आपला बाथरूम आहे. चला मग बाथरूम पाहून झाल्यानंतर लगेचच पुढे जाऊयात. इकडे आपल्याला इंडियन टॉयलेट पाहायला मिळतो. जस्ट बाथरूमच्या बाजूलाच इंडियन टॉयलेट आहे. बेडरूम कडे जाऊयात. तर मास्टर बेडरूम मध्ये आल्यानंतर हा पहिला बेडरूम पाहून घ्या. इथे सुद्धा एक अटॅच बाल्कनी आहे. या अँगलने पाहून घेऊयात. ही बघा, ही आपली बाल्कनी आहे. बाल्कनीला सुद्धा इथे कव्हर केलेले आहे, इथे ग्रिल लावलेले आहेत. ही बघा, तर बाल्कनी मधून जर आपण पाहायला गेलं तर आपला बेडरूम जो आहे तो सुद्धा खूप मोठा आहे. आणि समोरच इकडे आपल्याला मास्टर बेडरूमचा जो टॉयलेट बाथरूम आहे तो पाहायला मिळतो. चला तर तिकडे जाऊयात. हा बघा आपला मास्टर बेडरूमचा वेस्टर्न टॉयलेट कम बाथरूम. या फ्लॅटला मित्रांनो तुम्हाला खरेदी करायचं असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर राईट कॉर्नरला दिलेला आहे. लवकरात लवकर मला कॉल करा आणि या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी या. चला तर मग आता आपण लोनबद्दल डिस्कशन करूया. कसा वाटला मग मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ? आय होप मित्रांनो नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल. आजचा पण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्ही इच्छुक असाल तर 35 लाख रुपयाची फ्लॅट कॉस्ट असणार आहे. बघूया स्लाइडली नेगोशिएबल करण्याचा नक्कीच आपण प्रयत्न करूयात, बट फिक्स नसणार आहे. 30 लाख रुपयाला जरी हा फ्लॅट जर तुम्हाला दिला तर रजिस्ट्रेशनला साधारण तुम्हाला 2 ते 2.25 लाख रुपये लागणार आहेत. तर 2 ते 2.25 लाख रुपये ऍड केल्यानंतर हा फ्लॅट तुम्हाला 32-32 लाखाला जाणार आहे. आणि 32 लाखामध्ये ही खूप चांगली इन्व्हेस्टमेंट असणार आहे. म्हणून लवकरात लवकर मला कॉल करा. माझा कॉन्टॅक्ट नंबर राईट कॉर्नरला दिलेच आहे. बाकी मित्रांनो काही माहिती सांगायची राहिली असेल तर मला डायरेक्ट कॉल करा. चला मग मित्रांनो आजचा व्हिडिओ इथपर्यंत होता. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग मित्रांनो आता भेटूयात अशात एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये.